नमस्कार मित्रों, स्वागत है तुमचं आजच्या नवीन वीडियो मध्ये। तो आजच्या वीडियो मध्ये आपण अशा प्रकारचा नोजल आहे त्याच्यान तो तुम्ही बॉटलला लावू शकता आणि त्याच्यान तुम्ही ऑइल तुमच्या मोटरसायकल मध्ये एकदम नीट प्रमाणे टाकू शकता। ते आपण मित्रांनो एकदम सिंपलच्या झाकण्यापासून बनणार आहोत। ते कसं बनवायचं आपण पुढे वीडियो मध्ये बघूया। तो नॉजल बनवण्यासाठी मैंने एक मेणबत्ती घेतलेली ती दिव्यामध्ये आहे आणि एक झाकण घेतलेलं आहे। आता मी जो दिवा आहे तो पेटवून घेतोय। मित्रांनो आता काय करायचं, आपल्याला जी मेणबत्ती पेटलेली आहे, जो दिवा पेटलेला आहे त्याच्यावरती आपल्याला जो झाकण आहे त्या मधोमध आपल्याला तापवायचा आहे तो झाकण। तर मित्रांना तो झाकण आहे तो आपल्याला नीट गरम करून घ्यायचा आहे। तर मी गरम करून घेतलेला आहे। नंतर मित्रांनो तो झाकण गरम झाल्यावरती एक मातीची काडी घ्यायची आहे आणि ती वरतून दाबायची आहे। त्याच्याने जो झाकण मेल झालेला आहे थोडा तो त्याची चोच बनवून बाहेर येते। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। मित्रांनो जी काडी आहे ती आपल्याला थोड्या वेळानंतर काढून घ्यायची आहे। जोपर्यंत जो झाकण एकदम नीट सुकत नाही तोपर्यंत आपल्याला काडी काढायची नाही आहे। तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी अशा प्रकारे जो नोजल आहे तो बनवलेला आहे आणि काडीसुद्धा काढलेली आहे। आता आपण याची टेस्टिंग करूया। मी एक बॉटलमध्ये पाणी भरून घेतो आहे। त्याच्या आधी मित्रांनो आपल्याकडे जो नोजल बनवलेला आहे त्याचं वरची थोडी टोक आपल्याला कापून घ्यायची आहे। त्याच्याने जो पाणी किंवा जो ऑइल आहे तो बाहेर येईल। बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं आहे। एक बॉटलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाणीमध्ये त्या जिथे आपण झाकण लावतो तिथे आपल्याला तो नोजल लावून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी दाबल्यावरती कशा प्रकारे पाणी पडतं। मित्रांनो त्याच्या जागी तुम्ही ऑइल टाकू शकता आणि जेव्हा तुम्ही जे ऑइल भराल तुम्ही जर गाडीमध्ये किंवा मोटरसायकलमध्ये ऑइल टाका एकदम नीटप्रमाणे पडेल ऑइल। मित्रांनो तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। थँक्यू।